काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरून भाजपने राहुल गांधींवर चांगलीच टीका केली आहे. राहुल गांधींच्या शर्टवर बोलणाऱ्या भाजपला काँग्रेसने त्याच शब्दात उत्तर दिलंय. भारत जोडो यात्रेला अवघे 4 दिवस झाले, त्यामुळे येत्या काळात वादाचा सिनेमा दिसेलच, पण त्याआधी पाहूयात वादाचा ट्रेलर नेमका कसा आहे. 7 सप्टेंबरला कन्याकुमारीतून भारत जोडो यात्रा सुरू झाली. राहुल गांधींसह हजारो जण रस्त्यावर उतरले, पण यात्रा दुसऱ्याच दिवशी भाजपच्या निशाण्यावर आली. 9 सप्टेंबरला दुपारी 2:15 भाजपने एक ट्विट केलं, त्यात भारत देखो असं म्हणत राहुल गांधींनी घातलेल्या टी शर्टची किंमत दाखवली आणि आरोप सुरू झाले. विदेशी कपडे घालून भारत जोडो कसं होणार? इतकंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीही राहुल गांधींवर आरोप केले. अभी ये वो राहुल बाबा भारत जोड़ो यात्रा लेकर निकले हैं, विदेशी जर्सी पहनकर, विदेशी टी शर्ट पहनकर भारत जोड़ने निकले हैं. अमित शहांच्या आरोपानंतर काँग्रेसनेही उत्तर दिलं, पण राहुल गांधींनी आपला यात्रेवरच फोकस ठेवला. तर सोशल मीडियात काँग्रेसनं जोरदार उत्तर दिली. सोशल मीडियात जोरदार घमासान झाल्यानंतर 10 सप्टेंबरला पुन्हा यात्रा पुढे सरकली. मध्ये मध्ये राहुल गांधींनी भाजपसह संघावर टीकाही केली आहे. हमारे लिए ये यात्रा जनता से जुड़ने की यात्रा है, और जो नुकसान बीजेपी आरएसएस की विचारधारा ने देश का किया है, जो देश को बांटा है, नफरत फैलाई है, उसके खिलाफ हमने ये यात्रा निकाली. इतकंच नाही तर टी शर्टचा राग काढण्यासाठी युवक काँग्रेसनं थेट संघाच्या हाफ पॅन्टला आग लागल्याचा फोटो टाकला, आणि मग काय, भाजपसह संघानं त्यावरून टीका सुरू केली आहे. यह और कुछ नहीं है मगर किस प्रकार से लोग वायलेंट हो, किस प्रकार से आगजनी हो, किस प्रकार से हत्याएं हो, उसके लिए लोगों को उकसाने का काम आज गांधी परिवार और गांधी परिवार के कहने पर कांग्रेस पार्टी ने किया है. एक तो हेट्रेड से आप जोड़ना चाहते हैं क्या? हेट्रेड वो पाल रखे हैं बहुत पहले से, और उनके बाप दादा ने भी संघ का बहुत तिरस्कार किया, अपनी सारी ताकत के साथ संघ को रोकने का प्रयत्न किया, दो दो बार भी बिना कारण प्रतिबंध लादे गए, संघ रोका नहीं है, लगातार बढ़ते रहा है. त्यावर काँग्रेस ने ही उत्तर दिला, पण गेल्या 4 दिवसांमध्येच वादाचा ट्रेलर दिसलाय. पिक्चर अजून बाकी आहे, आणि तोच पिक्चर जो पक्ष हिट करेल त्याला 2024 मध्ये राजमार्ग मिळेल. तोपर्यंत सोशल मीडियातलं युद्ध असंच सुरू राहणार. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.